प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन आणि मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डी बी पाटील यांचं तीस ऑक्टोबर रोजी निधन झालं आज पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डी बी पाटील यांना आदरांजली अर्पण केली शिक्षणतज्ज्ञ डी बी पाटील यांचं तीस ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमाराला हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं कोल्हापुरातील नाळे कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानापासून आज दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली प्रिन्स शिवाजी बोर्डिंगच्या मैदानाजवळ ही अंत्ययात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी डी बी पाटील यांचं पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं तिथून ही अंत्ययात्रा पंचंगा स्मशानभूमीकडे आली अंत्ययात्रेमध्ये अमर रहे अमर रहे डी बी पाटील सर अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार कुलगुरू डॉ देवानंद शिंदे पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव काका नायकोडी माजी आमदार सुरेश साळोखे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक कॉम्रेड नामदेवराव गावडे देवराव गवळी अतुल दिघे व्यंकप्पा भोसले लालासाहेब यादव सुरेश जरग मेधा बनसरे गिरीश फोंडे अनुराधा भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते डी बी पाटील सर यांच्या निधनामुळं शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे वाळगा तालुक्यातील गोटखिंडी हे डी बी पाटील सरांचं मूळ गाव कोल्हापुरात शिक्षणासाठी आलेले डी बी पाटील सर इथं स्थिरावले प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या माध्यमातून त्यांनी पुढं शैक्षणिक कार्य सुरू ठेवलं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या विकासात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला संस्थेच्या विविध शाखा उभारण्याबरोबरच मुलींची वसतिगृहसुद्धा त्यांनी उभारली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केलं संघाच्या माध्यमातून शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या बहुविध विकासासाठी त्यांनी अनेक यशस्वी योजना राबवल्या राजर्षी शाहू कृतज्ञता प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते प्रतिष्ठानच्या वतीनं लोकराजा शाहू छत्रपती ही पासष्ट भागांची मालिका तयार करून तिचं प्रसारण करण्यात आलं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल असं काम ते संस्थेसाठी करत होते त्यांच्या निधनानं संस्थेबरोबरच शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे